पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्सवप्रिय आहेत आता त्यांनी नव्या उत्सवाची घोषणा केली आहे अकरा एप्रिल ही महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे त्या निमित्तानं देशामध्ये त्यांनी टीका उत्सव साजरा करायला सांगितलेला आहे म्हणजे कोविड नाईन्टीनची लस नागरिकांनी घ्यावी यासाठी हा उत्सव सुरू केलेला आहे चांगली गोष्ट आहे लस घ्यायला या देशातले लोक तयार आहेत मी तर म्हणतो महाराष्ट्रातले लोक तर लसीसाठी आक्रोश करत आहेत पण त्यांना लस मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र लस संपल्यामुळं बंद पडलेले आहे इकडं पंतप्रधानांचं लक्ष आहे का आज देशामध्ये जे कोविड कोरोनाचे रुग्ण सापडतात त्यातले निम्यापेक्षा जास्त एकट्या महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत म्हणजे देशामध्ये दे एकूण सापडणाऱ्या रुग्णापैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण जर का महाराष्ट्रात असतील तर महाराष्ट्रामध्ये लसीचा पुरवठा जास्त करायला पाहिजे एवढी साधी बाब यांच्या लक्षात येत नसेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून मी आजच पंतप्रधानांना त्याचबरोबर गृहमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे जर महाराष्ट्राचं लसीकरणाचा पुरवठा वाढवला नाही लस पुरवठा वाढवून दिला नाही तर आम्ही येत्या आठवड्यानंतर क पुण्याच्या शिरममधून बाहेर पडणारे राज्याबाहेर जाणाऱ्या लशीच्या जा गाड्या अडवल्याशिवाय सोडणार नाही तर आमची माणसं इथं तडपडत राहत असतील त्यांना व्हेंटिलेटर मिळत नसेल हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसेल तर आज महाराष्ट्राला सर्वाधिक लसींची गरज असताना महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्न भाव का आणि मग नुसतं टीका उत्सव कशाला पाहिजे पहिल्यांदा आम्हाला लसी द्या नाहीतर महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये तयार होणारी लस राज्याबाहेर आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे